नमस्कार, मी अजित चव्हाण, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. भाजपच्या विरोधातल्या समविचारी पक्षांचं नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. राहुल गांधींना हे महाआघाडीचं धनुष्य पेलवेल का, समविचारी पक्ष त्यांचं नेतृत्व मान्य करतील का आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ते नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतील का, हे प्रश्न यानंतर समोर आले. राहुल गांधींचं राजकारण वास्तववादी आहे का, हा प्रश्नही त्यांचे विरोधक उपस्थित करतात. काँग्रेसच्या झेंड्याखाली सर्व राजकीय पक्ष एकत्र, हे चित्र बिहारमध्ये आपल्याला दिसलं होतं, ते राष्ट्रीय पातळीवर दिसलं तर काय होईल. कर्नाटकात सत्तेत सोबत असलेल्या JDSनं राहुलना पाठिंबा दिलाय, पण शरद पवार असतील, बंगालात ममता दीदी असतील, यांची नेमकी काय भूमिका असेल. सातत्यपूर्ण विजय ही निर्विवाद नेतृत्वाची निःसंशय पात्रता असते. येत्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुका याचं अधिक अचूक उत्तर देतील का, आणि आता विरोधकांची आणि भाजपची नेमकी यावरती काय प्रतिक्रिया आहे, यावर रोखठोक चर्चा करूयात. राहुल गांधींचं नेतृत्व मान्य. आणि या विषयावरती चर्चा करूयात, तत्पूर्वी पाहूयात एक रिपोर्ट. सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनं विरोधकांची एकजूट बांधायला सुरुवात केली आहे. 2019 लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समविचारी पक्षांना सोबत घेण्याबाबत काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैठकीत सखोल मंथन झालं. नव्या महाआघाडीचं नेतृत्व राहुल गांधींनीच करावं अशी मागणी ह्यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली. राहुल गांधी हमारा चेहरा है, हम जनता के बीच में उनके नेतृत्व में जाएंगे, जो जनता निर्णय करेगी और हमें उम्मीद है कि जनता हमें आशीर्वाद देगी. विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींची दावेदारी पुढे करण्याचं काँग्रेसनं ठरवलंय, पण राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरचे अन्य राजकीय पक्ष त्यांचं नेतृत्व मान्य करतील का, हा खरा प्रश्न आहे. पेलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मी जसं आता मध्य प्रदेशचं उदाहरण दिलं की 3 महिन्यापासून काँग्रेसकडे एक ऑफर गेलेली आहे की 150 जागा तुम्ही लढा, उरलेल्या जागा आम्हाला द्या. एकतर होय किंवा नाही ह्या कळवलं पाहिजे, योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे. दुसरीकडे जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं राहुल गांधींच्या नेतृत्वावर मान्यतेची मोहर उमटवली आहे. आम्हाला राहुल गांधींचं नेतृत्व मान्य आहे, आम्ही कर्नाटकात काँग्रेस बरोबर सत्तेत आहोत, राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आमचा पाठिंबा आहे, असं ट्विट JDSचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील राहुल गांधींच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. तर देशातली जनता राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्याचं कौल देत असतील तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार. समविचारी राजकीय पक्ष हळूहळू राहुल गांधींचा स्वीकार करू लागले. आई सोनिया गांधी यांच्याप्रमाणे विरोधकांना हाताळण्याची कला राहुल गांधींना अवगत होईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली. प्रेक्षको, याच विषयावरती सविस्तर चर्चा आपण करूयात. आपल्याबरोबर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून. अंकुशरावजी, स्वागत रोकठोकमध्ये आपलं. हुसेन दलवाई आहेत काँग्रेसचे खासदार, दिल्लीचे आमच्या स्टुडिओमधनं आहेत. हुसेनभाई, आपलंही स्वागत या चर्चेमध्ये. श्याम जाजुआ आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपाध्यक्ष, दिल्लीच्या स्टुडिओमधून. श्याम जाजूजी, आपलंही रोकठोकमध्ये स्वागत. सर्वप्रथम अंकुशराव काकडे, मी आपल्याकडे येतो. शरद पवार यांच्यासारखा सर्वव्यापी, सर्व पक्षात मैत्री असलेला आणि अनुभवी नेता आपल्या पक्षाचा अध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुल गांधींच्या नेतृत्वाला सर्वमान्यता मिळेल असं आपल्याला वाटतं? विशेषतः अनेकदा अशी टीका होते की गांभीर्य राजकारणाचं आहे का असा प्रश्न विचारला जातो, असं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. शरद पवार यांना आपल्या पक्षानं अनेकदा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आपल्या पक्षातल्या अनेकांनी तशा पद्धतीची बांधणी, व्यूहरचना प्रत्येक निवडणुकीच्या आधी केलेली मागच्या 1-2 निवडणुकांमध्ये आपल्याला दिसते. अशा वेळेला काय सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं मत आहे? अजित, एक गोष्ट आहे की काल काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधानांचा चेहरा म्हणून राहुल गांधींचं नाव पुढं केलेलं आहे. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि काँग्रेसने कोणाची निवड करावी, कोणाला संधी द्यावी, हा त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी त्यांच्या काँग्रेस पक्षाने त्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या पक्षांनी घेतलेल्या निर्णयावरती हरकत आम्ही काही घेऊ इच्छित नाही, किंबहुना तो आम्हाला तसा अधिकार नाही. परंतु अजून निवडणुका व्हायच्या आहेत. निवडणुकीमध्ये महाआघाडी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे हे आपण पाहतो. ही आघाडी होईल, आघाडीमध्ये कोणते कोणते राष्ट्रीय पक्ष सहभागी होतील, कोणते कोणते प्रादेशिक पक्ष सहभागी होतील, हे आणि ते एकत्र आल्यानंतर मग त्याच्यावरती विचारमंथन होईल आणि मग भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदींना कोणता चेहरा त्या ठिकाणी टक्कर देऊ शकेल या बाबतीमध्ये निश्चितच साधक बाधक विचार होईल आणि ज्यावेळेला सर्व विरोधक एकत्र येऊन त्यावरती चर्चा करतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे त्यावेळेला ठरेल. कदाचित आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा नाही असं पक्षाचं अधिकृत मत आहे का? नाही, असं मी म्हणालेलो नाही. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि काँग्रेसने कोणाचं नाव जाहीर करावं हे त्यांनी ठरवावं, त्यांनी ते ठरवलेलं आहे. त्याला आक्षेप घेण्याचा राष्ट्रवादीचा काही प्रश्नच येत नाही. मी मगाशी जे काही उल्लेख केला ती परिस्थिती ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्या ठिकाणी कोण उमेदवार असेल, कोण चेहरा असेल हे थोडंसं स्पष्ट होईल. आघाडी होणं, आघाडीमध्ये कोणते पक्ष सहभागी होत आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाचे कोण नेते इच्छुक आहेत, ठीक, त्यांना कोणती कोणती मान्यता मिळते, या सगळ्या गोष्टी थोड्या लवकरच कालांतराने आपल्या समोर येतील. प्रेक्षक हो, जसा दैवेगौडांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे तसं आपण बघतोय की संपूर्णमधले जे घटक पक्ष आहेत, जे मित्र पक्ष आहेत, ते अत्यंत सावध प्रतिक्रिया देत आहेत. तशीच प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अंकुशराव काकडेंनी अत्यंत ही सावध अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण भारतीय जनता पक्षाकडे जाऊयात. श्याम जाजू साहेब, राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी या लढाईतच तुमचा विजय होता असं वाटतं का? ही दोन चेहऱ्यांची लढाई त्याला कारणीभूत आहे असं वाटतं का? आणि आता मागच्या निवडणुकीपेक्षा चित्र बदललेलं आहे असं वाटतं का? कारण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. जे चित्र बिहारमध्ये दिसलं ते जर राष्ट्रीय पातळीवरती दिसलं तर काय, याचा विचार भाजप करत आहे का? रविवारी झालेल्या काँग्रेसच्या AICC मीटिंगमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व त्यांनी पंतप्रधान पदासाठी घोषित केलं आहे आणि सर्व आपल्या गठबंधनात UPA बरोबर येणाऱ्या सर्व पक्षांना ते मान्य करण्यासाठी ते आता प्रयत्न करणार आहेत. ही कोई अनपेक्षित घटना नाही. काँग्रेसमधून नेतृत्व करण्यासाठी घराण्यातला उमेदवार सोडून कोणी दुसरं येण्याची शक्यताही नव्हती. स्वाभाविकपणे सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची काँग्रेसची प्रथाही नाही आणि परंपराही नाही. काँग्रेसने ज्या ज्या वेळा कोणी विरोधी पक्षांना सपोर्ट केलं ते किती महिन्यापुरतं केलं, किती वर्षापुरतं केलं आणि कसा पाठिंबा काढून घेतला आणि कशी सरकार पाडली हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची प्रथा नाही. त्यामुळे आपला नेता घोषित करून तो सगळ्यांच्यावर लादण्यासाठी आपला निर्णय त्यांनी केलाय आणि तो घोषित केलाय. तसं गेल्या 4 वर्षांमध्ये ते आत्ता अध्यक्ष झाले असतील पण ते उपाध्यक्ष असताना सुद्धा काँग्रेस पक्षाचं नेतृत्व राहुल गांधीच करत होते आणि या काळामध्ये ज्या ज्या मोठ्या निवडणुका झाल्या त्या सर्व राज्यामध्ये राहुल गांधींचं नेतृत्व किती तोडकं आहे आणि त्याला कसं लोकांनी प्रतिसाद दिलेला नाही हे संपूर्ण देशाने पाहिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि मोदी यांची तुलना केल्यावर या देशाचं फ्युचर कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही. साहेब, गुजरातची निवडणूक झाली, कर्नाटकाची निवडणूक झाली, त्यानंतर चित्र बदलत आहे असं आपल्याला वाटत नाही का? आणि ज्या पद्धतीनं आता संपूआमधले किंवा काँग्रेसचे जे सहकारी आहेत ते देखील पुढे येऊन पाठिंबा देत आहेत. दैवेगौडांनी पाठिंबा दिला आणि एक गोष्ट की जशी लाट मागच्या वेळेला आपल्याबरोबर होती तशी लाट आपल्याबरोबर आता नाही. विरोधक आता निवडणुकीच्या दृष्टीनं
तयारीला लागले आहेत, ते पुढं येत आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटतं? हो, आज घाईघाईनी देवेगौडांनी त्याला पाठिंबा देऊन आम्ही हे नेतृत्व मान्य करू हे म्हटलंय. देवेगौडांचा मुलगा कर्नाटकाचं नेतृत्व करतोय, ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर करतोय, त्यामुळे देवेगौडांपासून दुसरी अपेक्षा नाही. पण त्याच देवेगौडांचा मुलगा जो मुख्यमंत्री आहे कुमारस्वामी, त्यांना अक्षरशः रडताना संपूर्ण देशाने पाहिलंय की मी आता मुख्यमंत्री पदापेक्षा मला आता हे नको मुख्यमंत्री पद, अशा प्रकारचा जात मला आतून होतोय हे सगळ्या देशात आणि मीडिया समोर त्यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थनावर कोण किती दिवस चालेल हे या देशात सगळ्यांना माहिती आहे. त्यांची क्रेडिबिलिटी त्यांनी त्यांच्या परफॉर्मन्समधून प्रूव्ह केलेली आहे. सवाल तुम्ही म्हणालात की गुजरात आणि कर्नाटकच्या निवडणुकीनंतर त्यांचं वातावरण बदललंय. वातावरण तर जरूर बदललंय. मागच्या कर्नाटकाच्या जेवढ्या काँग्रेसच्या सीटा होत्या त्यापेक्षा सीटा कमी, निम्म्या सीटा कमी करून त्यांनी त्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी प्रूव्ह केलंय. अंकगणिताच्या भाषेने आज ते सत्तेवर असतील आणि याच्यातच ते जर आपलं यश मानत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. ठीक आहे, पण काँग्रेस गुजरात तुमच्या किती तुमच्या या शुभेच्छांसह श्यामभाई आपण काँग्रेसकडे जाऊयात. काँग्रेसकडे जाऊयात. खासदार हुसेन दलवाई आता आपल्या बरोबर आहेत. दलवाई साहेब, मोठी घोषणा आपल्या पक्षाच्या केंद्रीय बैठकीमध्ये ही झाली, त्यानंतर आपण बघतोय की तुमचे एकेकाळचे संपवामधले जे सहकारी आहेत त्या सहकारी पक्षांपैकी काहींच्या प्रतिक्रिया ह्या पाठिंब्याच्या आहेत. देवेगौडांची प्रतिक्रिया पाठिंब्याची आहे, पण इतर मंडळी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया देत आहेत. याबद्दल आपलं काय, काँग्रेस पक्षाचं नेमकं काय म्हणणं आहे? फार सावध प्रतिक्रिया येत आहेत, अगदी उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत नाहीत की आमचा पाठिंबा आहे, ठीक आहे, आपण म्हणजे इतकी वाताहत झालेली असताना सुद्धा एकत्र येऊ, एका नेतृत्वाखाली लढू, हा जो उत्स्फूर्तपणा आहे तो दिसत नाही आहे, त्यामध्ये सावधगिरी आहे, याबद्दल आपलं काय मत? राजकीय पक्ष सावधगिरी ठेवूनच वागत असतात आणि त्याच्यात काही गैर आहे असं नाही. तेही चाचपडत असतील काय करावं नेमकं या संबंधात विचार करत असतील, कारण एकदम हा काल परवा जो निर्णय झाला त्याचे पडसाद काही प्रमाणात पडणार, त्यांच्या आपसात चर्चा होणार. राजकीय पक्षाची संबंध भूमिका ही एकदम कधीच होत नसते, त्याच्यामध्ये बराच काळ जातो, बऱ्याच चर्चा होतात, त्याच्यातून होत असते. एक गोष्ट मी सांगेन की मोदीजी हे गुजरातचे चीफ मिनिस्टर होते, त्यानंतर ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते अखिल भारतीय नेतृत्व म्हणून त्यांचं पुढे आलं. नाहीतर वाजपेयी आणि अडवाणी सोडल्यास त्यांच्याकडे अखिल भारतीय नेतृत्व कुणीच नव्हतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु राहुलजी हे गेली ज्या दिवसापासून ते हे झाले, उपाध्यक्ष झाले, त्या काळापासून संबंध देशामध्ये जे काय प्रश्न निर्माण होतात त्या त्या ठिकाणी ते जात असतात, लोकांना दिलासा देत असतात. मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कुठे दंगल झालेली असेल, कुठे पूर आला असेल, सगळ्या अडीअडचणीला संबंध देशामध्ये फिरणारा नेता जर कोणी असेल तर फक्त राहुल गांधीजी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हुसेनभाई, देशाचा नेता होण्याकरता सर्व पक्षांनी नेतृत्व मान्य करण्याकरता निवडणुकीतला सातत्यपूर्ण विजय आवश्यक असतो, त्याबद्दल कायम प्रश्नचिन्ह राहुल गांधींच्या बाबतीत उपस्थित केलं जातं. परिपक्व, सर्व मान्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकीय सखोलता असलेलं नेतृत्व आहे का असं एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, त्याबद्दल काय आपली प्रतिक्रिया? नाही, राजकीय सखोलता नक्कीच त्यांच्याकडे आहे, म्हणून ते आज नेतृत्वामध्ये बसलेत. आणि काँग्रेस पक्षामध्ये काही एकच नेता नाही, अनेक नेते आहेत, ते त्यांना सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. मनमोहन सिंगजी सातत्यानं त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इतर पक्ष मग पवारसाहेब असतील किंवा इतरही असतील, त्यांच्याशी त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत, त्यांच्याशी ते सातत्याने बोलत असतात. आणि अनेक विरोधी पक्षाचे जे म्हणजे जे प्रादेशिक पक्षाचे नेते त्यांना येऊन भेटत असतात, त्यांच्याशी बोलत असतात, आणि त्यांचंही मत या बाबतीत खरं आहे बनलेलं आहे की अखिल भारतीय असा चेहरा जर कुणी असेल तर तो राहुलजीच आहेत, हे सगळंच आता मान्य करतात. आणि काही मतभेद असू शकतात, असं एकदम हे सगळं होईल असं मलाही वाटत नाही, होणार, परंतु
कसं होईल, त्या त्या ठिकाणची जी मजबूत असे हे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, त्यांच्या त्यांना बरोबर घ्यावं लागेल. थेट प्रश्न मी आपल्याला विचारतो, थोडंसं आपण मागे जाऊया. उपाध्यक्ष असताना राहुल गांधींनी अध्यादेश फाडून फेकला होता. एकदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो मॅनिफेस्टो असतो जाहीरनामा, तो फाडून फेकला होता. काल जे गळाभेटीचं प्रकरण घडलं त्याबद्दलही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. संसदेत बसून त्यांनी डोळा मारला, त्याची सोशल मीडियावरती प्रचंड या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली. ते खूप गंभीर राजकारणी आहेत असं साधारणपणे ते चित्र निर्माण करतात, पण कुठेतरी त्यांचं वागणं एक असं असतं मनस्वीपणे की त्यामुळं मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. याची अडचण कुठेतरी काँग्रेस पक्षाला सुद्धा होते असं वाटतं का, आणि त्यामुळं या सावध प्रतिक्रिया तुमच्या मित्रपक्षाकडनं येतात असं वाटतं आपल्याला? नाही, असं मला वाटत नाही. एक लक्षात घ्या, त्यांचं जे भाषण झालं आणि त्या भाषणानंतर जे प्रधानमंत्र्यांना जाऊन भेटले, खरं म्हणजे त्यांना छाती लावून भेटायचं होतं. त्यावेळेला पंतप्रधानांनी एक जरा औदार्य दाखवायला होतं की एक नेता आपल्याला भेटायला येतो आहे, आणि हे औदार्य अडवाणींनी दाखवलं होतं. लक्षात घ्या, सोनियाजी त्यांना अशाच हाऊसमध्ये भेटायला गेल्या बरोबर ते उठले आणि त्यांनी हातात हात घेतला होता. हे औदार्य आपल्या पंतप्रधानमध्ये नाही, त्याला आता काय करायचं, म्हणून ते वाकून त्यांना भेटले. त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये काही गैर आहे असं हुसेनभाई आपल्याला वाटत नाही, पण ठीक आहे. आपण तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना थोडस विचारूयात की इतकी सावधगिरी का असते. राग नसल्याचं एक अंकुशरावजी, ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं राजकारण आहे जर आपण बघितलं तर विश्लेषक सुद्धा विश्लेषण करताना ज्या गोष्टींवरती बोट ठेवतात, राजकारण आपल्याला नवीन नाही आहे. या राजकारणामध्ये गांभीर्यानं किंवा एखादा मुद्दा जर घेतला त्यात धरसोड न करणारा जो राजकारणी असतो, आणि एक गोष्ट फार महत्त्वाची असते ती म्हणजे निवडणुकांमध्ये ज्याच्या नेतृत्वात विजय मिळत जातो त्या नेत्याला इतर बाकीच्या गोष्टीत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते असं निदान आपल्या राजकारणात तरी मानलं जातं. का इतकी सावध प्रतिक्रिया येते विशेषतः मित्रपक्षांकडनं काँग्रेसच्या की या परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे? आपण सगळेच सांगतात, आपले राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबही सांगतात, पण जेव्हा नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व जसं हुसेनभाई म्हणतात की जसं राहुल गांधींचं आहे, ते नेतृत्व स्वीकारण्याकरता इतक्या सावध प्रतिक्रिया का? नाही, हुसेनभाई म्हणतायत त्याच्यामध्ये निश्चित तथ्य आहे की आज देश पातळीवरती प्रत्येक राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. आज मोठा भाऊ म्हणून काही राष्ट्रीय पक्ष असतील किंवा प्रादेशिक पक्ष असतील हे काँग्रेसकडं मोठ्या भावाच्या भूमिकेतून पाहतात, त्याच्यामुळे ती त्यांची भूमिका योग्य आहे. परंतु एक सर्व हे करत असताना की शेवटी निवडणुका ज्यावेळेला जाहीर होतील आणि त्याच्यामध्ये जे एकत्र बसून जे निर्णय होतील त्याचीच अंमलबजावणी होईल. मी थोडंसं जरा श्याम जाजूंच्या बाबतीमध्ये सांगतो की त्यांनी सांगितलं की मित्रपक्षांना बरोबर घेऊन घेत जाण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं नाही. ठीक आहे, काही ठिकाणी काही घटना त्या घडलेल्या आहेत, मी नाकारत नाही, परंतु गेल्या 2014 जे मित्रपक्षाला त्यांनी बरोबर घेतलं होतं त्यातले 2018 चार वर्षामध्ये त्यांच्याबरोबर किती मित्रपक्ष राहिले ते जरा त्यांनी पाहावं. महाराष्ट्रातील शिवसेना असेल, बिजू जनता दल असेल, तेलुगू देसम असेल, TRS असेल, किंवा काही पक्षांच्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी आहेत, म्हणून नाईलाजास्तव ते काल त्या ठिकाणी लोकसभेमध्ये सभागृहामध्ये त्यांच्याबरोबर राहिले. पण ते किती मनापासून त्यांच्याबरोबर आहेत याचा जाजूंनी विचार करावा. आपला 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 मुद्दा अंकुशरावजी अगदी बरोबर आहे, पण आजचा तो विषय नाही. पण विषयावर विचारलेल्या प्रश्नाला आपण अगदी तेल लावलेल्या पैलवानासारखं अगदी राजकीय उत्तर दिलेलं आहे. श्याम जाजू, ज्या पद्धतीनं आता राहुल गांधींच्या नेतृत्वाला सर्व मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या अनेक भाषणांना प्रतिसाद मिळतो आहे, हे सगळं पाहता मागची लाट होती ती येत्या निवडणुकीमध्ये नाही याचा विचार भारतीय जनता पक्ष गांभीर्यानं करतो आहे का? आणि या सगळ्याच्या निमित्तानं पुढची लढाई पुन्हा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी अशीच होणार आहे याची खात्री आपल्याला आहे, आणि त्याकरता नेमकी मग आपण
या लढाईला तोंड देण्याकरता काय तयारी करत आहात? आपल्या प्रश्नामध्येच मला वाटतं माझं उत्तर आलेलं आहे. आपण असं म्हटलं की त्यांना नेता बनवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, तो किती यशस्वी होणार आहे. नेता कधी बनवला जात नाही, नेता बनत असतो. आणि अशा प्रकारची आज एकदा घोषणा झाल्यानंतर किती उत्साह आहे देशामध्ये हेही तुम्ही पाहिलंय. ज्यांच्याबरोबर ते सत्तेत आहेत ते एक पार्टी सोडता कोणीही होल हार्टेडली त्यांना सपोर्ट केलेला नाही. आणि गेल्या 4 वर्षामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या काँग्रेसकडून 14 राज्य आम्ही घेतलेली आहेत. मोदीजी आज देशाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. आम्ही चार्जची स्ट्रॅटेजी काम करते आहे, त्यामुळे आज 2.5% जनतेवर काँग्रेसचं राज्य शिल्लक आहे. एका काळी अनभिषिक्त राज्य करणाऱ्या या काँग्रेसची काय दयनीय स्थिती झाली आणि त्याला कोण जबाबदार आहे हे आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण देशाने हे नेतृत्व पारखलंय. त्याची अवकात काय, त्याची ग्रॅव्हिटी काय, त्यांची थिंकिंग काय, त्यांचं व्हिजन काय, हे सगळ्या देशांनी पाहिलंय. त्यांचा कधी अभ्यासपूर्ण एकही भाषण या देशातल्या लोकसभेमध्ये कधी त्यांनी केलेलं नाही. आत्ताचंही भाषण कसं झालं आणि त्याच्यानंतर त्यांची कशी इमॅच्युअर व्यवहार त्या ठिकाणचा होता, की देशाच्या त्या उच्च सदनामध्ये कशा प्रकारचा व्यवहार करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या पंतप्रधान पदावर एक संविधानिक पदावर बसणाऱ्या माणसाबरोबर हस्तांदोलन करताना कशा प्रकारचा व्यवहार असण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचं आक्षेपांचं उत्तर घ्यायला मी जातो, पण एक फक्त आपल्या वाक्यामधली दुरुस्ती करतो. राज्य काँग्रेस किंवा भाजप करते असं नाही, तर ते राज्य लोकांचं असतं असं साधारणतः लोकशाही पुस्तकात तरी निदान आम्ही शिकलेलो आहोत. हा आक्षेप आपण प्रेमानं मान्य कराला अशी अपेक्षा आहे मला. या सगळ्या श्याम जाजूंच्या आक्षेपांना आरोपांना काय नेमकं हुसेनभाई आपलं उत्तर आहे, आणि आणखी गंभीर नेता ही इमेज तयार करण्याकरता सर्वमान्य नेतृत्व होण्याकरता अधिकाधिक कष्ट राहुल गांधींनी घेण्याची गरज आहे आणि आपल्यासारख्या अनेक काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांकडे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? मार्गदर्शन ते घेतातच आणि कष्ट तर प्रचंडच घेतात, हे लक्षात घ्या. सगळ्यात सबंध देशामध्ये कानाकोपऱ्यात जे काय घडतंय तिथे पोहोचणारे फक्त एकच नेते आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी जाजूंना अतिशय विनम्रपणे सांगेन, त्यांच्यासारखं मला फार अकडून बोलता येत नाही. मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा इतका मोठा प्रश्न निर्माण झाला, मनमोहन सिंग सारखे पंतप्रधान त्यावेळेला 2 वेळा महाराष्ट्रात आले विदर्भामध्ये, आणि एकदा त्यांनी पॅकेज दिलं, नंतर त्या पॅकेजचं काय झालेलं आहे ते पाहण्यासाठी आले, 2 दिवस संपूर्ण दिवस तिथे राहिले. एकदा तरी तुमचे पंतप्रधान म्हणजे आपले आमचेही पंतप्रधान आहेत ते मोदीजी एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष घालून तिथे गेले का, त्यांची सुखदुःख पाहिली का? कुठेच पाहिली नाही. या देशामध्ये अनेक ठिकाणी गडबडी झाल्या, कुठे गेले का? आज या देशामध्ये कुणालं लिंचिंग मोठ्या प्रमाणात होतं आहे, 45 लोक मारले गेले, कधीच त्यांनी काही याच्या संबंधामध्ये बोललेले नाहीत. अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडतात, त्याबद्दल कोणी बोलणं नाही. पत्रकार मारले जातात, त्याच्याबद्दलही त्यांचं काय म्हणणं नाही. हे सगळं जे आहे हे नेमकं काय हे लक्षात घ्या. ते संबंध जगामध्ये फिरतात, मग मागे राहतं काय? त्यासाठी त्यांनी 1500 कोटी रुपये खर्च केला आहे, लक्षात घ्या. आमच्या काळामध्ये 600 कोटी खर्च झाला आणि संबंध अतिशय चांगले राहिले, ते गेले तिथले संबंध काय आहेत का? हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी हे विनम्रपणे मांडू इच्छितो की कारण असं आहे की आमची ही परंपरा जी आहे ती गौतम बुद्ध, महावीर, महात्मा गांधी अशी अहिंसेची परंपरा आमची आहे, लक्षात घ्या. आपण हिंसेची परंपरा, लोकांमध्ये गोंधळ घालणं, लोकांमध्ये फूट पाडणं ही परंपरा नाही आहे. आपण आपल्या नेतृत्वाची अहिंसेची परंपरा इथं सांगितली, जी जादू की झप्पी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली आहे, त्याबद्दल खरंच अनेक चांगल्या वाईट चर्चा झाल्या. लोकांना ती कितपत आवडली आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला दिसेलच. मात्र सध्या तरी काँग्रेसकडून झालेल्या या घोषणेला दैवेगौडांव्यतिरिक्त इतरांकडनं अत्यंत सावध अशी प्रतिक्रिया मिळाली आहे. शेवटी खरं शिक्कामोर्तब याच्यावरती येणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांनंतरच होणार आहे. आपण सर्व मान्यवरांनी आज रोकठोकमध्ये या चर्चेकरता वेळ दिलात. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. हा एक कॉल पुढे.